देशामध्ये आज पेट्रोल 110 रुपयेपेक्षा जास्त महाग झालेलं आहे. डिझेल संभरी गाठून पुढे जात आहे. सीएनजी आणि एलपीजीचे भाव वाढत आहे आणि जगात क्रूड ऑइलच्या त्या तुलनेने भाव वाढलेले नाही. युपीएच्या सरकार असताना भाजपवाले सांगत होते आंतरराष्ट्रीय भाव वाढल्यानंतर की हे भाव जास्त आहे, आम्हाला सत्ता द्या, आम्ही कमी करू. बहुत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार पेट्रोल डिझेलच्या प्रश्नावर निवडणुका लढले आणि काही काळामध्ये थोडा भाव कमी झाल्यानंतर दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत मोदी साहेबांनी सांगितलं होतं की मेरे नसीब से दाम कम हो रहे हैं तो क्यों विपक्ष को बुरा लग रहा है. नसीब वाला चाहिए कि बदनसीब चाहिए, आम्ही विचारू इच्छितो मोदी साहेबांना. आता हे कुणाच्या नसीबानी भाव वाढताय, तुमच्या नसीबानी की जनतेच्या नसीबानी? कोण बदनसीब आहे, देशाची जनता की तुम्ही? याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे.